या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी नवाब मलिक यांना आता सुप्रीम दिलासा मिळताना दिसतोय नवाब मलिक यांना जामीन मंजूर झालेला आहे कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक गेल्या अठरा महिन्यांपासून आतमध्ये होते तुरुंगात होते या मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक घडामोडीसुद्धा घडल्या महायुतीचं सरकार आलं इतकंच काय तर दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटही पडली आणि अजित पवार यांचा एक गट राष्ट्रवादीमधून बाहेरसुद्धा पडला